आता विखे पाटील सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये, आनंद वाटेल का विखे पाटील मुख्यमंत्री झाले तुमच्या जिल्ह्याचे? तर आता त्या गोष्टी तर तुम्ही सांगितल्या, आता ते मी तर अजून कुठं मीडियाद्वारे पाहिलं पण नाही मी, कारण 4-5 दिवस वैष्णवी देवीला होतो. आंबेडकर साहेब असं बोललेले आहेत की आता त्यांचं नाव पुढे येऊ शकतं भाजपकडून, आणि राम शिंदेनेही सरळ सरळ उत्तर दिलेलं नाही आहे. ते बोलले की आता त्यांना थोडा वेळ लागेल. तुम्ही तरी 2 शब्दात उत्तर. आंबेडकर साहेबांनी सांगितलं तो त्यांचा निर्णय असेल. उद्या मी तर माझी भूमिका मागच्या काळात जाहीर केलेली, उलट मला माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यात मला आनंद आहे ना. कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे. नेतेमंडळींच्या फौजाच्या फौजा या दोन्ही मतदारसंघामध्ये पोहोचलेल्या आहेत. यामध्येच महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे चिंचवडमध्ये उभे आहेत, आणि त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि ज्यांनी कोविड काळामध्ये चांगलं काम केलं, अनेक सामान्य लोकांचं मन जिंकलं, असे माझ्यासोबत निलेशजी लंके साहेब आहेत. साहेब, काय परिस्थिती आहे? दोन्ही बाजूला सहानुभूती आहे, कसा टिकावं लागेल आपल्या उमेदवारांचा? या भागामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नाना काटे, तुम्ही सांगितलं की यांचा या निवडणुकीमध्ये मिरिट काय, ते मिरिट सर्वात महत्त्वाचं. या पिंपरी चिंचवड भागामध्ये ज्या पक्षामुळं कायापलट झालं ते म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि आदरणीय अजितदादा पवार, आणि त्या विकासाकडे पाहून लोक आमच्या उमेदवाराला मतदान देतील ही आम्हाला एक खात्री आणि विश्वास आहे. आणि पिंपरी चिंचवडकरांना एक विश्वास आहे राष्ट्रवादी पक्षाचा, आणि आदरणीय अजितदादा पवार असू किंवा पवारसाहेब असू किंवा या आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्याबाबत, की या भागातील महत्त्वाचा प्रश्न म्हणून ज्या प्रश्नाकडे पाहिला जातो म्हणजे बेरोजगारी असू वेगवेगळे प्रश्न, ते प्रश्न सोडवण्यासाठी आमचा उमेदवार निश्चित या दोन्ही तिन्ही उमेदवारांपेक्षा सक्षम उमेदवार आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीत 100% ही बाजी मारणार आम्ही. अशी आर्ग्युमेंट केली जाते की आम्ही अंधेरीची पोटनिवडणूक ही उमेदवार दिला नव्हता, मात्र महाविकास आघाडीने हे पाळलं नाही. अंधेरीला त्यांना समोरून उमेदवारच भेटत नव्हता. जर त्यांना त्या ठिकाणी सहानुभूती द्यायची होती तर मग आमच्या पंढरपूरच्या निवडणुकीत आमचे भारत नाना भालके वारले, त्या ठिकाणी तुम्ही का आम्हाला सहानुभूती दिली नाही? त्या ठिकाणी आमच्या भगीरथ भालकेंच्या विरोधात उमेदवार उभा केलाच ना, आणि शिवाय उमेदवार उभा तर केलाच, पण त्याला निवडून आणण्यासाठी तुमचा सर्व पक्ष त्या ठिकाणी ठाण मांडून बसला, सगळे प्रकार तुम्ही त्या ठिकाणी केले, आणि तो उमेदवार तुम्ही यशस्वी ठरले काय थोड्याफार फरकाने उमेदवार निवडून आणण्यामध्ये, त्यामुळं या ठिकाणी सहानुभूतीचा विषय राहतच नाही. अंधेरीची परिस्थिती वेगळी होती, त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवारच मिळाला नाही, म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही तो धर्म पाळलेला नाही, त्यामुळं ते त्यांनी आम्हाला सांगण्याइतकं योग्य नाही. लगे साहेब, तुम्ही जे कोविड काळामध्ये काम केलं, तुम्ही जनसामान्य लोकांमध्ये सहज मिसळत होता, अगदी तुम्ही आत्ताही आलं असं वाटणार नाही की आमदार साहेब बसलेले आहेत, इतकं तुम्ही मिसळून जाता. तुमचे याच कामामुळे अशीही चर्चा सुरू झाली आहे की आता तुम्ही विखे पाटलांच्या साम्राज्याला नगरमध्ये हादरा देणार आहात, खासदारकी लढणार का? नाही, मी कुठल्या कोणाच्या साम्राज्याला धक्का बिक्का पोचवणं इतका मोठा नाही मी, पण मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे, आणि कार्यकर्ता सहज समाजात मिक्सअप होऊ शकतो. तुम्ही पाहिलं असेल मी इथं बसलो तरी असं कोणाला वाटणार नाही की या ठिकाणी आमदार बसलेला आहे म्हणून, कार्यकर्ता म्हणून राहायचं आणि कामाला मी महत्त्व देणारा माणूस आहे, त्यामुळं असं काही कोणाचं किती साम्राज्य आहे काय या गोष्टीचा मी कधी विचार करीत नाही आणि केला पण नाही, आपलं काम करीत राहायचं, आणि जेवढं कामाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लोकांना न्याय देता येईल तेवढं काम करीत राहायचं. खासदारकीची जर संधी दिली पक्षाने, लोकांची तर इच्छा आहेच तुम्ही लढावी, तर तुम्ही इच्छुक आहात का? शेवट पक्ष हा मोठा असतो आणि पक्षाचे नेते आदरणीय आमचं दैवत आदरणीय पवारसाहेब असू, आमचे नेते आदरणीय दादा असू, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असू, हे सर्व नेते मंडळींनी जर उद्या आदेश केला तर पक्षाच्या नेत्यांच्या पुढं कुणी नसतं, आणि मी एक आदेशाचं पालन करणारा एक छोटा कार्यकर्ता आहे, उद्या पक्षाने सांगितलं तर काही गोष्टी करावं लागतील.
आताच प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की आता विखे पाटील सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये. आनंद वाटेल का विखे पाटील मुख्यमंत्री झाले तुमच्या जिल्ह्याचे? तर आता त्या गोष्टी तर तुम्ही सांगितल्या, आता ते मी तर अजून कुठं मीडियाद्वारे पाहिलं पण नाही मी, कारण 4-5 दिवस वैष्णवी देवीला होतो. आंबेडकर साहेब असं बोललेले आहेत की आता त्यांचं नाव पुढे येऊ शकतं भाजपकडून, आणि राम शिंदेनेही सरळ सरळ उत्तर दिलेलं नाही आहे. ते बोलले की आता त्यांना थोडा वेळ लागेल. तुम्ही तरी 2 शब्दात उत्तर. आंबेडकर साहेबांनी सांगितलं तो त्यांचा निर्णय असेल. उद्या मी तर माझी भूमिका मागच्या काळात जाहीर केलेली, उलट मला माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यात मला आनंद आहे ना. त्याच्यामुळे कोण पण आमचे नेते आदरणीय पवारसाहेब सांगतीन, पक्ष ठरवीन, तो मुख्यमंत्री असेल ना, पण आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ही आमची प्रामाणिकपणे मागणी असणार आहे. तुमचं कोणी मनात मुख्यमंत्री आहेत का? पवारसाहेब, जयंत पाटील किंवा आताच खडसे साहेब होते, कोणी असं? शेवट आमच्या सर्वांचं मन जाणणारा नेता आदरणीय पवारसाहेब आहे. त्यामुळं पवारसाहेब जो निर्णय घेते ना, आमचं दैवत जे निर्णय घेईन तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे ना. नगर जिल्ह्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे नामांतराचा प्रश्न, की त्यावरून भाजप नेत्यांच्या अनेक मतप्रवाह त्यांचे चालले आहेत, व्यक्त करतात. मात्र राष्ट्रवादीची भूमिका काय आहे, तुमची भूमिका काय? आमची भूमिका तर आम्ही जाहीर मांडली की जी मागणी अहिल्या नगर करण्याच्या बाबत जी मागणी आमच्या नगर जिल्ह्यात प्रामुख्याने बऱ्याच लोकांची मागणी आहे, त्या मागणीला आमचं समर्थन आहे ना. कारण अहिल्यादेवींचा इतिहास पाहिला तर खऱ्या अर्थाने म्हणजे समाजातील माझ्या महिलांना त्या ठिकाणी प्रकाशात आणण्याचं खऱ्या अर्थाने काम केलं असेल अहिल्यादेवींनी केलं असेल. अनेक मंदिरं मस्जिदी त्या ठिकाणी त्यांचं जीर्णोद्धार करण्याचं कामसुद्धा अहिल्यादेवींनी केलेलं आहे. त्यांचं नामांतरणाला आमचं समर्थन आहे. मी असू किंवा आमचे रोहितदादा पवार असू, आमचे प्राजक्तनपुरे असू, सर्व आम्ही त्या ठिकाणी. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून तगडी प्रचार यंत्रणा उतरवण्यात आलेली आहे. आजचं स्टेटस काय वाटतं तुम्हाला या दोन्ही मतदारसंघातलं, आणि निकाल काय लागते? आजचं स्टेटस काय वाटतं, यापेक्षा दोन्ही जागा आमच्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील. धन्यवाद, आपण लेटसअपशी बातचीत केली. तर हे होते निलेश लंके, ज्यांनी की कसबा चिंचवड याचे निकाल काय लागतील, त्याचबरोबर नगर जिल्ह्यातल्या काही राजकीय गोष्टीवर सुद्धा त्यांनी टिप्पणी केली. आमचा मुख्यमंत्री कोण होईल ते आदरणीय पवारसाहेब सांगतील, तो आम्ही आदेश पाळू, असंही त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.